नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. केंद्र सरकारच्या नव्या 3 कृषी बिलाविरोधात सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनास संपूर्ण देशातून सर्व स्तरातून समर्थन मिळत असताना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या पुढाकारातून कर्जत राजमाता जिजाऊ उद्यान छत्रपती संभाजी महाराज चौक दहिवली येथे एक दिवसीय लाक्षणीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. दिल्ली बॉर्डर येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनास कर्जत तालुक्यातील तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला निवेदन सादर करून समर्थन देण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार सुरेश भाऊ लाड, रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुधाकर घारे, दत्तात्रय मसूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, तानाजी चव्हाण, अशोक भोपताराव, एकनाथ धुळे, शरद लाड, माजी जिप सभापती नरेश पाटील, भगवान चंचे, नारायण भोईर, उमेश गायकवाड, सोमनाथ ठोंबरे, प्रतीक्षा लाड, सुवर्णा मोरे, वंदना थोरवे, सुवर्णा निलदे, पुष्पा दगडे, राणी सरकार आदींसह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वादळवारा लाईव्ह साठी नरेश जाधव, कर्जत, दहिवली. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.